सारी सोंग घेता येतात, मात्र पैशाचं घेता येत नाही हे खरंच आहे। आणि अशाच परिस्थितीचा सामना भाजपला पालिकेत करावा लागणार आहे। इथे तिजोरीत असणारा खडखडाट चिंतेची बाब आहे। जकात बंद, एलबीटीही नाही, एस्कॉर्टचं येणंही बंद, कर आकारणी कर वसुलीतला सावळा गोंधळ, अशा कारणानं पालिकेचं अर्थकारण पुरतं बिघडून गेलंय। कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी पैशांची जमवाजमव करताना दमछाक होताना दिसते। 5-5 महिने पगार नसल्यानं पालिका कर्मचारी आंदोलनाचा पवित्रा पत्करतात। पालिकेच्या उत्पन्न वाढीवर अंमलबजावणीपेक्षा चर्चा अधिक झडल्या, राजकारणही झालं, पण पर्यायांवर कुठलाही विचार झाला नाही। परिणामी पालिकेवर आर्थिक दुष्टचक्राचं सावट आहे। उद्या सत्ता स्थापन केल्यानंतर भाजपासमोर म्हणूनच उत्पन्न वाढीचं आव्हान असणार आहे। आता विषय उत्पन्न वाढीचा आहे म्हटल्यानंतर गाळे भाडेवाढ हा महत्त्वाचा मुद्दा येतो। शहराचा विचार केला तर मेजर शॉपिंग गाळ्यांची संख्या ही 585, तर 741 इतके मिनी शॉपिंग गाळे। धक्कादायक बाब अशी की या गाळ्यांना 10-12 वर्षापासून कुठलीही भाडेवाढ नाही। मेजर गाळ्यांना 1200 ते 1300 आणि मिनी गाळ्यांसाठी 600 रुपये इतकीच कायदी आकारणी। शहरात जागेचे जमिनीचे दर गगनाला भिडले, पण पालिकेनं गाळेधारकांवर आपली कमालीची कृपा ठेवली। आज कित्येक गाळेधारकांनी पोट भाडे करू ठेवून लाखोची कोटीची वसुली सुरू ठेवली आहे। पालिकेच्या जीवावर हे गाळेधारक गबरगंड झाले, पण आमची महापालिका अजूनही या गाळेधारकांवर प्रसन्नच आहे। भाडेवाढीचं नाव नाही, थकबाकी राहिली डोंट परी, मै हू ना। गाळ्याचे मालक कोण, वापर कुणाचा, कुठल्या गाळ्याला कुठली आकारणी, कुणाकडून किती वसुली, सब कुछ लफडा गोलमाल, अंदर की बात, लक्ष्मी दर्शनाचा खेळ। मग सांगा पालिकेच्या तिजोरीत पैसा येणार कसा, अन भरणार कोण? शहरातले गाळेधारक पालिकेच्या वरदहस्तानं आर्थिक मलिदा लाटतायत। चालू बाजार भाव आणि पालिकेची भाडे आकारणी हा हास्यास्पद प्रकार आहे। उत्पन्न वाढीच्या विषयावर सभागृहात घसा कोरडा करणाऱ्या सदस्यांचा आवाज, गाळे भाडेवाढ म्हटलं की आपसुकच बंद होतो। पालिका आयुक्त गुडेवार यांचा याच कारणास्तव बळी घेतला गेला। कारण काय? तर लोकभावना, अर्थात लोकभावनेच्या आड लपलेली मतांची लाचारी तशी लपून राहत नाही, हेही तितकच उघड। एकूणच पहा की ज्या मंडळींची वसुलीची जबाबदारी त्या प्रशासन यंत्रणेनं अर्थात भूमी मालमत्ता विभागानं चरण्याचं कुरण म्हणूनच या गाळ्यांकडं पाहिलं, तर ज्यांच्याकडं शहराचे विश्वस्त म्हणून सभागृहातील जबाबदारी त्या नगरसेवकांनी पदाधिकाऱ्यांनी राजकारण डोळ्यासमोर ठेवून गाळे भाडेवाढ बाजूला सारली। परिणाम, उत्पन्नाची कमी, आर्थिक घडीला बाधा, विकास कामांना खीळ। आज परिस्थिती अशी आहे की कर्मचाऱ्यांचं वेतन करण्यासाठी पालिकेकडे पैसा नाही। गाळे भाडेवाढी संदर्भात आमच्या शासनानं चालू बाजारभावाप्रमाणे आकारणी करण्याचं फरमान काढलं, त्याला आमच्या नगरसेवकांनी धुडकावून लावलं। प्रत्यक्षात याची अंमलबजावणी झाली तर पालिकेला वर्षा काठी मिळू शकतात तब्बल 50 कोटी रुपये। आता वेळ आलीये ती धोरणात्मक निर्णयाची, पारदर्शक कारभाराची। प्रश्न पालिकेच्या आर्थिक नियोजनाचा आहे। शहर विकासाच्या दृष्टीनं सोलापूरकरांच्या मोठ्या अपेक्षा आहेत, त्यासाठी पैसा अपरिहार्य आहे। तो उपलब्ध करायचा म्हणजे वास्तववादी भूमिका भाजपला सत्ताधारी म्हणून स्वीकारणं अत्यावश्यक ठरणार आहे।
गाळे भाडेवाढी संदर्भात आता जे पालिकेचं मोठालं नुकसान होतंय ते भरून काढावं लागेल। शहरातील मिनी आणि मेजर गाळ्यांचा विचार प्राधान्यानं करावा लागणार आहे। अशा गाळ्यांची एकूण संख्या, चालू बाजारभावाप्रमाणे भाडे आकारणी, वसुलीतील गैरप्रकाराला ब्रेक, लक्ष्मी दर्शनाला अटकाव असे निर्णय आता अपरिहार्य आहेत। कुणाला पटो ना पटो, नियम, कायदा, शासन आदेश याची अंमलबजावणी करत शहरातील मेजर आणि मिनी गाळ्यांची भाडेवाढ पालिकेच्या उत्पन्न वाढीचा उघड पर्याय ठरतो। आमचा भूमी मालमत्ता विभाग आणि गाळेधारकांचं साठलोटं मोढीत काढावं लागेल। पालिकेच्या पदरात नाममात्र दान टाकून गाळ्याच्या माध्यमातून प्रचंड गाळा मारणाऱ्या प्रवृत्तीचा बिमोड करण्याचं देखील आव्हान आहे। गाळे भाडेवाढ संदर्भात काही मंडळी सहमती दर्शवतात। वस्तुस्थितीचा विचार करता हा कुठला अन्याय असण्याचं कारण नक्कीच नाही। गरज आहे ती आमच्या सत्ताधाऱ्यांनी वास्तववादी भूमिका स्वीकारण्याची। मतांची गणितं आपण घालत बसू, कुणाला काय वाटेल याचा विचार करत बसू, तर पालिकेचं आर्थिक गणित कधीच जुळणार नाही हे सांगण्यासाठी कुठल्या ज्योतिषाची गरज ही नक्कीच नाहीये। पालिकेच्या सत्तेची सूत्र हाती घेताना भाजपा समोर असणारं उत्पन्न वाढीचं आव्हान आणि गाळे भाडीवाढीच्या विषयाकडे झालेलं पालिकेचं आजवरचं अक्षम्य दुर्लक्ष या संदर्भात हा सविस्तर आढावा घेतला होता चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे यांनी।